नमस्कार शुभ सकाळ कसे आहे सगळेजण मजेत आहात ना तर आज आपण तुळशीला साडी कशी घालायची तुळशी विवाह येत आहेत जवळच आहेत असं म्हटलं तरी चालेल तर ते दाखवणार हो आहोत या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आता तुमच्या घरची तुळशी कशा पद्धतीची आहे ते पाहून तुम्हाला इथं तुळशीला साडी नेसवायची आहे तर हे बघा माझ्या घरची जी तुळशी आहे ना ही थोडी जी आहे ती भिंतीला टेकलेली आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो बाहेरच्या साईडला आहे इकडे बघा आतमध्ये जे आहे ते पोकळ आहे थोडं म्हणजे हे भिंतीला टेकलेली नाही मागच्या साईडला वरच्या साईडलाच थोडी टेकलेली आहे तर तशा पद्धतीनं मी आज ही साडी नेसवून तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे बघा मी पदराच्या ज्या आहेत त्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि निर्या झाल्याच्यानंतर नेसता पदर जो आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला तुळशी तुळसाबाईला गुंडाळून घ्यायचा आहे आणि तिथं मी बा वरच्या साईडला जे आहे ते बांधून घेणार आहे तर आता हे बांधून घेणार आहे वरच्या साईडला आणि वरच्या साईडला बांधून झाल्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथं बांधून घेतल्याच्यानंतर आता जो आहे तो पदर जो ओपड प पोकळ साईट आहे ना त्या साईटमधून असा काढून घेणार आहे तर तुमची सु तुळशी जर मोकळ्या मोकळ्यामध्ये असेल तुम्ही प्रदक्षिणा घालताय तशा पद्धतीनं अंगणात जर मोकळ्या पद्धतीनं असेल तर त्या तुळशीला तर एकदमच भारी साडी नेसवले जाते पण आमच्या साईडला थोडी आमच्या घरची थोडी एका साईडला ठेवलेली आहे त्यानुसार मला साडी नेसून घ्यावी लागेल तर आता पदर आतून काढून घेतल्याच्यानंतर आपण जसा पदर टाचून घेतो खांद्यावर तशा पद्धतीचाच इथं पदर मी टाचून घेणार आहे हे बघा जे आधी पिन लावून घेतलेली होती ती पिन काढून घेतलेली आहे आणि आता हा पदर व्यवस्थित करून घेणार आहे आणि त्यानंतर डोक्यावर पदर देतो तसा पदर देऊन देणार आहे तर खूप छान दिसते तुळशीला साडी घातल्याच्या नंतर तुळसाबाई आपली आणि आता इथं पिन करून घेणार आहे जिथं आपण आधी बांधून घेतलं होतं वरच्या साईडला तिथंच पिन लावून घेणार आहे तर हे बघा आणि आत आणि आता घ्यायचं आहे आपल्याला निर्या टाकून तर निळ्या टाकून घे गे... घेतल्याच्यानंतर आ... हे बघा निरा टाकून घेतल्याच्यानंतर हा भाग जो आहे तो सरळ करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि जो आधी दोरा बांधून घेतला होता ना त्या दोऱ्यालाच आपण इथं ह्या निऱ्या ज्या आहेत त्या खोचून घेणार आहोत तर इथं निऱ्या खोचून घेते मी आणि निऱ्या खोचून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि वरचा साईड वरचा भागसुद्धा साडीचा तोसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर हे बघा आता हा वरचा भाग आहे तोसुद्धा व्यवस्थित करून दाखवते तुम्हाला तर अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही तुळसाबाईला साडी नेसून घेऊ शकता आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते तुळशीचे लग्न जवळ आलेले आहेत जवळ म्हणजे उद्यावरच आहे असंही म्हटलं तरी चालेल तर हे बघा अशा पद्धतीनं आपली अगदी पाच मिनटात तुळसाबाईला साडी नेसून झालेली आहे आणि आता दागिने घालून घेणार आहोत छान असं सजवून घेणार आहोत आपल्या तुळसाबाईला तर इकडे बघा मस्त असे मोत्याचे दागिने घेऊन आलेली आहे मी आणि आता ते घालून घेणार आहे आणि मी आहे माहेरी तर ही माझ्या माहेरची तुळसाबाई आहे तर तिलाच थोडा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवणं होते आणि इथं माझी आजी मला मदत करते काही गोष्टी सगळ्याच गोष्टी आपल्याला जमत नाहीत काही गोष्टी म्हणायला हरकत नाही पण सगळ्याच गोष्टी आपल्याला जमत नाहीत जे जुनी आपल्या घरची लोक आहेत तिकडे बघा मी दिसते का हे बघते त्याच्यामध्ये मी म्हटलं हो तू दिसते थोडीशीच दिसून राहिली कारण मला म्हणते मी व्यवस्थित नाही बरा पाहिजे मी दिसली नाही पाहिजे मी व्यवस्थित असेल त्यावेळेस मला काढज तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तिकडे बघा ते बघ हे जे बघताय तुम्ही हे आहे बोरवेलची मशीन जी जुनी आहे शेतामधली तर त्या गोष्टीला तुम्ही इग्नोर कराल नाहीतर म्हणाल की तुळशीच्याच जवळ ठेवलेली आहे तर ठीक आहे शेतकऱ्याचं घर आहे आमच्याकडे हे असंच असतं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार